आज आमचे पक्षाचे कार्याध्यक्ष आदले आमदार आणि भावी आमदार बाप किरण कामलकर कार्याध्यक्ष म्हणून ताबो घेतात। हा मागता आमचे पक्षाचे शिवोली मतदारसंघाचे आमदार बाप विनोद पालेकर हांगा किदें तांचे स्वागत करचे। सगळी प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया हांचे सगळ्यांचे स्वागत। पार्टी फाटल्या आठ दिसांचो काळ झालो आम्ही पक्षांत वॉक वॉर्डन प्रवेश केला। प्रवेश झाल्यानंतर दुसरे व तिसरे दिसा म्हाका पार्टीन एक मोठी जबाबदारी दिली। पार्टीच्या अध्यक्षान एज अ एक्टिंग प्रेसिडेंट कार्याध्यक्ष म्हणून गोंयभरची जबाबदारी म्हजेर जी सोपयिल्ली आसा ती हांव वेवस्थीत रित्या पार पाडपाचे उतर पार्टी अध्यक्षाक दिता। तशेंच पार्टीची जी बाकीची कार्यकर्णी आसतली तांकांय दिता। येणाऱ्या काळांत गोंयांत स्थानीक पक्ष आसलेल्या कारणान गोवा फॉरवर्डाक सत्ते मेरेन पावप हो एक आमी निर्धार केल्लो आहा। आनी हो निर्धार फक्त हायेनच न्हू तर तमाम गोंयची जी जनता आयच्या राजकारण्यांक तशेंच आयचे जे राजकारण करतात गोंयान राजकारण चलयतात ह्या नॅशनल पक्षांक दोनूय मेळून चलयतात। आयज बीजेपी आसा आणि अर्धे काँग्रेस आसा जे काँग्रेसीनसून बीजेपीन गेल्ले आहा। हे मेळून हे गोंय पतनाच्या सायटीक घेऊन वचपाचो त्यांचा प्रयत्न चाललेलो आहा। आणि हाचे उदाहरण म्हटल्यार राती जे चांदर हांगासर रातचे तांच्यांनी मजबूर केलो म्हाका दिसता ही स्वतंत्र गोंयची इतिहासातली पहिली गजल आसूंक शकता। घडये रातचे लोकांक 4 मेरेन 5 मेरेन रेल्वेच्या रुळार हाडून बसप हे खंय तरी म्हाका दिसता हे सरकाराक सोबाना। फाटले 2 म्हयन्या वयर जाल्ले आहा मेळावली हांगासर खास करून आमचो महिला वर्ग आमच्यो भयणी थंय ज्यो थाण मांडून बसलेली आहा आपल्या घराक विसरून आपल्या भुरग्यांक विसरून ह्या सरकारान तांकां मजबूर केल्ली आहा रस्त्यार बसपाक। हे म्हाका दिसता हेच्या पयली अशें केन्ना गोंयान चडश्यो गोश्टी घडलेल्यो ना। ताका लागून लोक आणि गोंयची जनता हे ह्या पक्षांक ह्या सरकाराक विटलेले आहा। येणाऱ्या काळान गोंयान एक बरी क्रांती घडटली। स्थानिक पक्षाचे नीज गोंयकाराचे सरकार ह्याच्या फुडें ह्या गोंयान उदयाक येतले आणि आमचो म्हजेर जी जबाबदारी सोपयिल्ली आहा। आयज हांव हांगासर पक्षाचे जे पयलोच दीस म्हजो पक्ष कार्यालयान येवपाक सतत विकासून 4 दीस हांव ह्या पक्ष कार्यालयान उपस्थित आसतलो। गोंयचे जनते पासत गोंयकारां पासत गोंयच्या फुडल्या बऱ्यापणांत पासत आणि खास करून गोवा फॉरवर्ड पार्टीक सत्ते मेरेन व्हरप सरकारा मेरेन सरकार घडोवपा मेरेन व्हरप हे येणारे फुडले म्हजे ध्येय आसतले म्हजे काम आसतले। देव बरें करू।
नमस्कार सगळ्या पत्रकारांना मनापासून नमस्कार करता। आज या कार्यालयात आम्ही कार्याध्यक्ष म्हणून एक नवीन जबाबदारी आदले आमदार बाब किरण कांदोळकर हजार खांद्याचेर सोपयली आसा। आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि बाब किरणाचेर जी जबाबदारी दिल्ली आसा म्हाका विश्वास आसा की ते ही जबाबदारी मोठ्या जोमान मोठ्या नेटान आपल्या शिराचेर घेऊन पुढे वतले। गोयान एक गोयकाराची सत्ता येवप हे गरजेचे आसा। गोयकार ज्या तरेन आज वंचित आसा प्रत्येक गोष्टीक त्यो गोष्टी त्या गोयकारा पर्यंत या स्वाभिमानी गोयकारा पर्यंत पावोवप हे कर्तव्य खरे म्हणजे प्रत्येक पक्षाचे आसा। पण आज गोवा फॉरवर्ड पक्ष हे कार्य मोठ्या नेटान मोठ्या जोमान सबंद गोंया भितर राबयतलो जेणे करून येणाऱ्या काळान गोवा फॉरवर्ड पक्षाची सत्ता या गोंया भितर हाडपाक एक प्रामाणीक असे प्रयत्न आमचे कडल्यान केले वयतले। आमच्या पक्षाचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय यांच्या मार्गदर्शनातल्यान गोंया भितर कशी फुडली रणनीती आसतली निवडणुकीची ती रणनितीची आखणी हाजे फुडे आजचो आमचो कार्याध्यक्ष पक्षाचो नेमलेलो गेला आणि व दर आठवड्यात 3 दीस ताणें सांगला की आपण हांगासर उपलब्ध आसतलो आणि त्या दृष्टीन त्यांच्या उपलब्धतेनुसार जे जे कितें प्रश्न आसतले ते प्रश्न धसास लावपाक आम्ही कटिबद्ध आसा। हांव शिवोलेचो आमदार साळगांवचो आमदार बाब जयेश आसा फातोर्डाचे आमदार आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय असे आम्ही 3 आमदार आसा। तिनाचेर फुडें 1-0 लागपाक वेळ लागचो ना असं म्हाका दिसता। एक प्रामाणिकपणान जर आम्ही प्रयत्न केलो जाल्यार 3 जावं शकता अशी म्हाका खात्री आसा आणि त्या दृष्टीन आमचे एक प्रामाणिक असे प्रयत्न आसतले। गावागावांनी वचून बूथ लेवलाचेर आम्ही कमिटी काढतले प्रत्येक मतदारसंघान माझ्या मतदारसंघान 44 बूथ असतात आणि या बूथाचेर त्याचप्रमाणे मये मतदारसंघान 44 असा त्यांच्याय मतदारसंघान असेच 40 वयर असतात। या सगळ्या मतदारसंघान जितके जितके बूथ आहात त्या बूथ लेवलाचेर आम्ही कमिटी काढतल्यो त्याचप्रमाणे प्रत्येक बूथाचेर आम्ही मिटिंगो घेतल्यो। एक बूथ लेवल कार्य कसे असता ग्राउंड लेवलाचेर जमिनी स्तराचेर जे काम कसे असता त्या दृष्टीन आम्ही प्रत्येक कार्यकर्त्यांकडे पावपाचो आमचो प्रयत्न असतलो आणि त्या दृष्टीन भावी निवडणुकीच्या वाटचालीची ही नांदी आजपासून आम्ही सुरू करता जेणे करून येणाऱ्या काळात गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरकार सत्तेन येवपाक एक निकडीची गरज असा। आजच्या काळात आज जो भ्रष्टाचाराचो उदो उदो चाललेलो असा भारतीय जनता पक्ष ज्या तरेन आज कार्य करता तांकां गोयच्या जनतेची काय कदर ना। स्वतःच्या सत्तेच्या गुरमीन ते इतके माजलेले असा हे त्यांना आणि काय सुचना। गोयचे प्रश्न हे गोयकारांचो पक्ष गोय गोयकार गोयकारपणाचो जो आम्ही एक नारो दिल्लो असा तो नारो हाजे फुडें असोच आम्ही फुडें व्हरतले आणि एक बरे सरकार दिवपाचो हाजे फुडें आमचो प्रयत्न आसतलो। 14-15 महिन्याचो काळ असा आणि या काळा भितर एक क्रांतिकारी अशी पावलां फुडें घालून आम्ही आमचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरकार हाडपाक आमचो प्रामाणिक प्रयत्न आसतलो आणि त्या दृष्टीन परमेश्वर आमकां येस दितलो हाजे बद्दल अजिबात शंका ना। परत एकदा सगळ्या पत्रकार बंधूंचे स्वागत करता नवीन कार्याध्यक्षाचे स्वागत करता आमच्या पक्षान।
देव इतक्या तुमची रजा घेता देव बरे करू किरण बाब किरण कॅसिनो कालच्या स्टार्ट झाले रिएक्शन किती आहे ज्या लोकांनी महिन्या भितर कॅसिनो काढून उडयता म्हटलेले त्या लोकांनी निवडूनही दिले आज ते सगळे लोक ओगी आहात येणाऱ्या काळात सरकारान म्हाका दिसता थोड्या गोष्टींकडे घाई करची न्हू कॅसिनोच्या पूर्वी गोंयांक रेव्हेन्यू येता बाकीच्यो गोष्टी घडटा ह्यो आमकां खबर आहा पूण आयच्या ह्या पॅन्डेमीक अजून गोंयांत पॅन्डेमीक काळ गेल्लो ना भारत देशाच्या तुलनेन जर आमी पळयत जाल्यार भारत देशान आयज मेरेन 1% सुद्धा क्रॉस करूंक ना कोरोना केसीस पूण ह्या गोंयांत 3% क्रॉस करीत येयल्ले आहा 3% क्रॉस करीत येयल्ले आहा हे आमी लक्षांत घेवपाक जाय ताका लागून खुबशा गोष्टींकडे घाई करची न्हू ज्यो खऱ्यांनीच गरजेच्यो आहा आयच्या टायमार हेल्थ फॅसिलिटी हेचेर सरकारान चड लक्ष घालपाची गरज आहा कारण मृत्यूचे दर आहा 15 लाख पॉप्युलेशनाच्या गोंयान आयज 600 लोक मरप 600 लोकांच्या वयर मरप आनी ते बी यंग एजीचेर यंग पिरायेचेर मरप हे अत्यंत दुखदायी आहा हेका लागून म्हाका दिसता खंय तरी सरकारान बऱ्या गोष्टींकडे मेडिकल फॅसिलिटी आनीक बरी करपाचेर लक्ष घालपाचे आहा न्हू की ह्या नाका जाल्ल्या हेचेर तशी बातमी आता सनबनूय जावपाचो आहा म्हणून तसोच माना आयज ब्रिटनाची हांव बातमी वाचतालो की ब्रिटनान सेकंड फेजीन चालू जाले लॉकडाऊन म्हणजे म्हाका दिसता हो सरकार येणाऱ्या काळान गोंयच्या जनतेच्या हेल्थाकडे खेळ करता अशें म्हज्यान म्हणू येता हो करचो न्हू किरण बाब बिफोर जॉयनिंग गोवा फॉरवर्ड डीड यू अप्रोच एनी अदर पार्टी नो नेवर बिकॉज काँग्रेस वॉज सेइंग की बिफोर मीन्स यू फर्स्ट अप्रोच फॉर आव काँग्रेस हांव खास करून सांगता हांव मुद्दम एक तेंचो तो म्हाका तेजे पद कितें आहा ते खबर ना संकल्प पामणकारान स्टेटमेंट केल्लो खंयच्या तरी चॅनला कडेन तो आयक सांगता म्हजो हो फोन आहा पळय तेका ऑटो रिकॉर्डिंग आहा ह्या फोनान ऑटो रिकॉर्डिंग आहा हांव ज्या दिसासून भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे म्हजे आनी तेंचे मातशे क्लॅशीस जावपाक चालू जाले त्या दिसांसून म्हजे कडेन खंयचे काँग्रेसचे सिनियर लिडर उलयल्या तो संकल्प पामणकर खंयच्या पोझिशनार आहा म्हाका खबर ना पूण तेंचे सिनियर लिडर म्हजे कडेन उलयल्ले आहा पळय म्हाका मेळपाक लागून रिक्वेस्ट केल्लो आहा हे म्हज्या फोनान रिकॉर्डिंग आहा बरें गोवा फॉरवर्डाक जॉईंट जाता म्हणून जेन्ना बातमी जाली त्या दिसा खंयचो गोंयचो काँग्रेसचो सिनियर लिडर म्हाका फोन करून रिक्वेस्ट केल्लो आहा म्हाका दिसता संकल्प पामणकाराचे तोंड हे आयकना फुडें तेंचे ते लिडरूच बंद करतले नाल्यार म्हाका मागीर ते रिकॉर्डिंग तुमकां दाखोवचे पडटले आनी इश्यू आसा म्हणटा पळय नाव यू हॅव टेकन ओव्हर एज एक्टिंग वर्किंग प्रेसिडेंट सॉरी बार्देसचे तुमच्या म्हणता सो कितली सिटां तुम्ही बार्देसच्या लढतले And how many seats you think Goa for can win? आमचो म्हाका दिसता आमदार उलयला पळय तेजेर क्लियर केला आत्ता विनोद बाबान तिनाचेर आनी एक शुन्य आमी 40 सीट म्हणिना कित्याक 40 हांव सदांच म्हणटा 40 सीट गोंयान मनोहर पर्रीकर असलो महान लिडर हिणेनूच केन्ना लढयली ना म्हणजे बरो एक लिडर तेणेनूच केन्ना लढयली ना तर हांगा थोडे जाण म्हणटा आमी 40 सीट लढयतली ती भुरग्यापण जातली आमची मजल जी आहा 25 सीटांचेर सध्या आमी काम म्हणजे आमचे कॅन्डिडेट आखणी बाकीच्यो गोष्टी ज्यो आहा ह्यो आमी 25 सीटांचेर फाटल्या कांय दिसांकसून हांव जरी फाटल्या 8 दिसांक जॉयन जालो जाल्यार तेच्या पयलीसून आमच्यो कांय आखण्यो चलतात पॉलिटिक्सान ह्यो सगळ्यो गोष्टी घडटात पूण येणाऱ्या काळांत फुडें ते 30 मेरेन व्हरपाची आमची कॅपेसिटी आहा आनी त्या पक्षान नीज गोंयकार गोंयचो कॅन्डिडेट आसतलो गोंयकारांचो कॅन्डिडेट आसतलो आनी खास करून गोंयचो कॅन्डिडेट आसतलो सिन्स यू हॅव अ स्ट्रॉंग बेज इन बार्देस ताका लागून म्हणटा बार्देसांतले सातूय कन्सिडर केले आम्ही सो वन मोर थिंग इज दॅट गोवा फॉरवर्डान जॉईन जावचे पयले यू मॅट नंबर ऑफ पॉलिटिकल लिडर्स त्यांच्याकडे भासाभास केली डिस्कशन केले अँड फायनली यू केम टू गोवा फॉरवर्ड नाव विथ ऑल दीस थिंग्स लाईक एनसीपीन सांगला लाईक माइंडेड पार्टीज आणि दुसऱ्यांनी सांगला लिव्हिंग गोवा काँग्रेस बीजेपी सध्या तरी कितें हाणें आमचे
आमचो म्हजो तरी हा मुद्दो सांगता, म्हजो स्वताचो एक हे आहा पब्लीक सेंटिमेंट हांगासर कितें आहा की स्थानीक पक्ष पण येणाऱ्या काळात काय पॉलिटिकली पॉलिटिक्सान थोड्याश्यो गोष्टी खचटता खचट कितें तरी जावंक शकता, पण हो फुडलो विषय आहा, अजून तो टायम येयलो ना. आमची एक अशी पार्टी आहा की ही फर्स्ट पार्टी पळयतले तूं वो फॉर्ड की आमी त्या दिसा मांद्र्यान हांव बिफोर जॉयनिंग मायसेल्फ मांद्रेचो कॅन्डिडेट मांद्रेचो दिपक कलंगुटकराक आमी जॉईन करून घेतलो. हांगासरूच तेका गवाही दिली की हो मांद्रेच्या लोकांक आमी गवाही दिली आमच्या पार्टीच्या अध्यक्षान की हो आमचो फुडलो कॅन्डिडेट. म्हणजे ही तुवें पहिली पार्टी पळयतले की 14 महिने पहिले आमी कॅन्डिडेट डिक्लेअर करता. आमी बाकीच्या पार्टी भाशेन मल्टिपल कॅन्डिडेट आमी हे करून दवरिना, एकल्याक तुका सांगप, तूं बसा तेका सांगप, तेका सांगप, तेका सांगप. फाल्यां जर नॅशनल लिडर येतात तेंचे गोंयान, हांव नांवां घेयना, नॅशनल लिडर येतात तेन्ना तेंकां थंय गर्दी जाय आसता. हे गोंयचे जनतेन सजमोवपाची गरज आसा, थंय तेंकां गर्दी जाय आसता. प्रत्येकाक सांगले तूं हजार 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 लोक घेवन यो, 4000 एका मतदारसंघातले लोक येतात, बाबड्या आशेन येतात तिकेट मेळटली म्हणून. आनी निमणे कितें जाता, तिगांक फटयता आनी एकल्याक दिता निमणे 22 दीस आसतना. पण आमचो पक्ष तो हा न्हू, आमी जे कॅन्डिडेट ठरयता हे आयच्या टायमार ठरयतले, आयज ठरयतले तेका काम करपाक लागून मागीर फुडें काडटले. लोकांकूय सजमतलो हो बाबा म्हजो कॅन्डिडेट, दुसरे पार्टीची कन्फ्युजनां निर्माण करून घालता, ही आमी कन्फ्युजनां निर्माण करचे ना. ना म्हटल्यार आमी खंयच्याच कॅन्डिडेटाचे भवितव्य पिड्ड्यार करपाचो प्रयत्न करचे ना. आमचे कडेन जायना, आमकां जर तो लायक ना किंवा आमचे काय टर्म्स चलना तेका, तेणेन दुसऱ्या पक्षान खंयसरूय ट्राय करूं येता न्हू येन्ना तर. पण आमी लटकोवन दवरचे ना, तुकाय दिता तेकाय दिता, हे बाकीचे पक्ष करता, हे तुमचे तुमकां हिस्ट्री खबर आसतली. 14 महिने पहिले तुम्ही म्हटले आता पेमेंट ऑलरेडी अनाउन्स केला, तसेच कॅन वी कन्सिडर सेइंग दॅट इन बार्देस साइड सो वो सात ऑलरेडी कन्सिडर्ड आसा म्हणून, लायक हे 2 जाण आसा, दीपक आसा, तुमचे 2 आसा, दीपक पेडण्या पेडण्या म्हाल म्हणजे मांद्रे मतदारसंघ. बार्देजान 4 ऑलरेडी झाले कन्फर्म, थिवी, शिवोली, आल्दोना आणि सालिगांव. सालिगांव आणि शिवोली आमच्याकडे ऑलरेडी असा न्हू, हय. फुडाराक आल्दोना आणि थिवी झालो, उरतात 3 करया न्हू, अजून टाइम आहा. पण काय गजाली आमी शिता फुडें मीठ खावया नाका, आनी आल्दोनान कांदोळकर हो कॅन्डिडेट अशे आमी ठरयल्ले आहा. खाली आमकां कार्यकर्त्यां कडेन थोडेशे डिस्कशन उरलेले आहा आमचे कार्यकर्त्यां कडेन, कोण खंय बसप, हायेन हळदाण्यान बसप काय थिवेन बसप, हे म्हजे कार्यकर्त्यांचे म्हणजे आमचे भरपूर मिटिंग्यो चालू आहा. मदीं हांव मातसो थोडोसो बिझी उरलो, हे येणाऱ्या काळान स्पश्ट जातले बाबा हळदाण्यान कोण. तुम्ही एका एलबी गोमाक अप्रोच करता म्हणटाले लास्ट प्रेस कॉन्फरन्स, शक्यता चालू आहा, चालू आहा म्हणल्यार जाता. आणि तुम्ही एलिगेशन केले की फाटले जे पार्टीन असले पण ते हे जाताले म्हणून किती दडीपार केलो कोणाक तो अरेस्ट करतालो पार्टी, किती किती काय विषय पडणे झाले त्यात आम्ही मेल्ली मोडी किद्या घुसतूया बाबा, घाणी मारपाक चालू जातल्यो आम्ही, ती आता घुसतूया नका, सध्या घुसतूया नका. आता किती झालं, हायेन बीजेपी सोडल्यावर खूपसो तेप झालो, आयज आम्ही नवीन जमान नवीन आयजूच हायेन पार्टीच्या कार्यालयाचो ताबो घेता, बरे काम बरे विचारांनी फुडें वचचे, ते नाका जाल्ले गोष्टी आता कित्याक रे बाबा गौतम बाब मागीर केन्ना गोंयचे जनतेक खबर आहा ते प्रश्न कित्याक विचारताय म्हाका. तुम्ही सत्ते पर्यंत वचपा खातीर पक्षा कडेन युती करताले काय एकलाचे? आम्ही शक्यतो स्थानिक पक्ष सांगले, आम्ही स्थानिक पक्ष आहा, स्थानिक पक्ष आमचो एकल्याचोच ना न्हू, आयज अस्तित्वात जे आहा सगळ्यांहून पडणो पक्ष हा मोगो पक्ष आहा. बाकीचे स्थानिक पक्ष उदयाक येवंक शकता, म्हणजे सांगपाचे म्हटल्यार आमचो जो कल आहा आणि गोंयच्या जनतेचो जो कल आहा वो स्थानिकांचेर आहा. तितून मागीर फाल्यां कोण इंडिपेंडंटूय थोडे जिंकलेले असूंक शकता, कित्याक ते स्थानिक झाले न्हू, इंडिपेंडंट हो कोणाक खंयच्याच पक्षाचो आसना, सो ते असूंक शकता. असले लोकांक घेऊन सत्ते मेरेन वचप हे आमचे काम असते. पक्षांकडे युती करतले जावपाची संभावना आहा, स्थानिक पक्ष हे आमचेच ना. आम्ही नीज गोयकार म्हणतात, आम्ही अजून खंय 40 म्हटल्यात तर आम्ही 30 मेरेन वाढता, जाल्यार ऑब्विसली 10 आहा, थंयसर कोण ना कोण स्थानिक असतले हो विचार करूनच आम्ही काही गोष्टी त्यो हेतून दवरलेल्यो आहा, एबीएनसान दवरलेल्यो.
since you have done Goa Forward, is Kiran fighting against political parties or their leaders like Michael Masagre in Bardez? How Goichi जो थोड़े पॉलिटिकल लीडर्स आणि पॉलिटिकल पार्टीज आयच्या टाइमार आहा पळय हे गोयचे जनतेच्या भावनाच्या विरुद्ध लढतात आणि हांव गोयकारांच्या वांगडा वसपाचे किंवा गोयकारांचे प्रश्न घेऊन वसपाचे हे माझे काम आहे. हांव कोणाच्या विरोधात खंयच्या पार्टीच्या विरोधात लढना. आम्ही लढता हे आमकां दिसपाक लागून नीच गोयकारांक सत्य रडपाक लागून गोयची जे सेंटिमेंट आहा गोयची जी भावना आहा हेंका सत्य मेरेन व्हरपाक लागून चडटा. एक मिनट आमचे आस्कोराचे सरपंच कामोटे सरपंच तुमकां ब्रीफ करतले थोडे त्यांचे काही विषय आरोप केलो की सगळ्याच पंचायतीचे सरपंच पंच आहे ते खंय तरी लोकांक एक नोटिशी काढतात इलिगल घरा आणि त्यांच्या कडसून ब्रीफ घेता म्हणून. हांव त्याला सांगू सोदता तुमच्या मार्फत की त्यांनी तो जेव्हा सरपंच आसलो पळय त्यांना त्याचे दोन ते तीन विजिलन्सां केशी फायल झाली आहात. एक म्हटलं एमजीएनआरजी अंडर जी स्कीम आहा पळय तेथून त्यांनी लेबर घोटाळा हे ओढलं गेलेलो आहात. त्यांनी कितलेशेच बोगस कार्ड हे केलेले आहात कापलेले आहात आणि त्याच्या अंडर त्यांनी कितलेशे लाखाने पैसे खाल्लेले आहात. हे तुमच्या मार्फत दिवप सोदता. दुसरे जे आहात जे अंडर पंचायतीची स्कीम अंडर जे आता टेंडर जाता पळय जावं झेडपी अंडर टेंडर जाता त्यांनी रिटेंडर केले आहात. टेंडर झाले टेंडर रिटेंडर झाले आहात त्याच्या अंडर त्यांनी कितकोसो घोटाळा केलेला आहात. जे देवस्थानांनी जे ओन जे शेडी घातलेले आहात ते शेडी ह्यांनी अंडर पंचायती स्कीम अंडर घेतलेले आहात. आणि दुसरो त्यांनी आरोप आमच्या केलेला आहे की किरण भाईचे जे कार्यकर्ते आहात ते पंच सरपंच आहा पळय ते खंय तरी देवळांनी न्हू आयज मसूर निधी सुद्धा खंय तरी सोऱ्याचे ह्या करतात आलो हा म्हणून. हांव तुमकां सांगू सोदता की ह्यो सरपंच असताना ह्योच मनीस सरपंच असताना ह्यांनी रातची पंचायत उक्ती करून पंचायतीन सुद्धा ह्यांनी हे केले पार्टी चालू केली आहात. आरोप करता आम्ही कामुलीचे पंच मेंबर नाव त्याचे शरद गाड यांनी कामुली यांनी प्रेसात तुमकां दिले न्यूज दिलो असा की किरण भाईचे कार्यकर्ते आहा पळय हे पंचायतीचे सगळे पंचायतीचे हे आहा पळय ते खंयतरी देवळात खंयतरी मसुडी न्ही वचून खंयतरी सोरो दिता कार्यकर्त्यांक घेतली काम म्हणून. ह्यो जेव्हा सरपंच आसलो तेन्ना ह्यो रातची पंचायत उक्ती करतालो पंचायतीन पार्टी चालू करतालो सगळ्यांक घेऊन घेऊ बसतालो कॉप घेऊन घेऊ मारतालो घेऊन. हांव हेचेर आयज तुमच्या मार्फत डायरेक्ट आरोप करतात. दुसरे जे आहा कामुले खैराड जो आहा पळय खैराडान दोंगरात कितलेशे दिल्ली वयल्यान प्लॉट घेतल्यात हेणी ह्या प्लॉट घेऊन कितलेशे एका कमयले आहा. नमस्कार हो शंकर नाईक असणारा सरपंच कालच्या प्रेस कॉन्फरन्सान बीजेपीच्या प्रेस कॉन्फरन्सान आमचे माजी सरपंच
सपना मापारी ते सांगलेले असा की आमका ओकुबेसी मेळी आणि हे मेळे म्हणून आम्ही कोणाकू सांगू ना की ओकुबेसी म्हणून मग रिवाज प्लॅन तो आम्ही घातलेलो तो सगळ्यांक खबर असा पण एक स्टंट करपाक मागिल्लो तेजे तिणी आमचेर आरोप केलो पण माझो एक आरोप असा की जेव्हा आमचो मार्केट कॉम्प्लेक्स जेव्हा इनॉग्रेट झालो त्याच्या उपरांत एक वर्ष आमदार आम्ही जे हे सरपंच असले त्याका आम्ही तिथे अविश्वास ठराव आणि त्याला उडयले हे फक्त एका कारणा खातीर तेणी एक वर्ष याचे कांयच केले ना जेव्हा हो इश्यू आहे जेव्हा आमचे गोव फेडरेशनचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाय म्हटले तेणी दोन दिसा भितर तेणी हे सगळे आमकां रेडी करून दिले आम्ही म्हणू ना की आमकां हेजी ओकुबेसी सर्टिफिकेट दिली म्हणून लोकांचे दिशा भूल करपा खातीर ते आसा तेणी प्रेस कॉन्फरन्सचो पेपर दाखयलो आनी हे केलो आमी फक्त इतलें सांगले की आमचो आतां हो प्रोसेस सुरू जाला हे लोकांकूय कळचे आनी आमच्या माजी सरपंचाकूय कळचे आमी इतले पिशा ना ओकुबेसी दिली ओकुबेसी दिली म्हणून सांगपाक इतले क्लियर करपाक हे तुमच्या कडेन हांव उलयतां ओकुपेन्सी नक्की ती आम्ही रिवाइज प्लॅन घेतलो एक वर्ष झाले इनोव्हेशन जाण असणारा मार्केट बॅकग्राऊंड सांगता जाय म्हणजे एक्झॅक्टली थंय आरोप किरायचे झाले कसे झाले किरायान मागीर त्याच्या उपरांत तुमचे किरें असं ते सांगता जाय तुम्ही डायरेक्टली त्याका खोडून काढता ते बरोबर आमचा तो बॅकग्राऊंड खबर नाही मार्केट कॉम्प्लेक्स प्रोसेस एक वर्ष झाले बंद असलो कायच करू नसले फक्त थंयसर पार्टी मारलेली आपल्या नावाची इनॉग्रेट केला म्हणून त्याच्या उपरांत त्याचा सरपंच पद त्याचे देवयले आम्ही या कारणा खातीर आणि खंय तरी आमदाराक घट धरून त्यांनी तो प्रोसेस बंद केला तो प्रोसेस आमचो विजय बाबा चालू इतकेच सांग.